राहुरीच्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या बग्यास अर्थात भुसा डेपोला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. देवळाली प्रवरा पालिकेच्या दोन आणि राहुरी पालिकेच्या एक अग्निशामक बंबाच्या सहाय्याने तब्बल एक तासाने आग आटोक्यात आणण्यात यश आलंय. आगीत बग्यासचा एक डेपो भस्मसात झाल्याने कारखान्याचे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. कारखान्याच्या बग्यास डेपोजवळील जमिनीखालील उच्च दाब वीज वाहिनी तुटली आणि त्यामुळे उडालेल्या ठिणग्यांनी बग्यास पेटून जाळ आणि धुराचे लोट उठले. कारखान्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांना फोन केला असता त्यांनी राहुरी पालिकेचा एक अग्निशामक बंब पाठवला तर देवळाली प्रवरा पालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम मुख्याधिकारी अजित निकट यांनी दोन अग्निशामक बंबासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह कारखान्याचे सुरक्षा कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. प्रतिनिधी अनिल कोळसे, माय न्यूज, राहुरी.